मंडळाच्या वतीने मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वप्रथम इको फ्रेंडली गणपती मूर्ती बसवण्याचं काम आमच्या या मंडळातर्फे आम्ही सुरू केलं. कारण पर्यावरणाचा ऱ्हास कुठेतरी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे तुम्हीही कुठेतरी आदर्श घ्या हा आमचा एक संकल्प होता. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद सुद्धा मीरा भाईंदरमध्ये चांगला भेटलेला आहे. अनेक मंडळांनी इको फ्रेंडली गणपतीची सुरुवात देखील केलेली आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये यावर्षी आम्ही एक या मंडळातर्फे आम्ही एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असा केला की या मीरा भाईंदर शहरामध्ये मँग्रोव्हची फार मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. त्याच्यामुळे जे पावसाचं पाणी आहे भरती असल्यामुळे ते पूर्ण शहरामध्ये जनजीवन पूर्ण विस्कळीत करतं. त्याला जबाबदार ही स्थानिक प्रशासन आहे, स्थानिक नेते आहेत, जे सरास दिवसा ढवळ्या मँग्रोव्हची कत्तल करत आहेत. त्यामुळे एक ना एक दिवस असेल की पूर्ण मीरा भाईंदर शहर सातारा सांगली कोल्हापूर इथे जसा महापूर आलेला तसा या मीरा भाईंदर शहरात सुद्धा महापूर येईल. आणि त्याचबरोबर आरे कॉलनीमधले आता जे गंजाट जंगल या मेट्रो प्रकल्पासाठी जे तोडण्यात येणार आहे त्याचा विरोध कुठेतरी या मीरा भाईंदर शहरामधून होत नव्हता, त्यामुळे ते सुद्धा आम्ही आरे कॉलनी झाडं वाचवा आणि आरे कॉलनी आमची वाचवा आम्ही एक स्पर्धा ठेवलेली आहे. कारण बहुतेक बहुसंख्य असे मंडळ स्पर्धा वगैरे ठेवतात, कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतात, परंतु या मीरा भाईंदर शहरात आज परिस्थिती अशी आहे की गेल्या वर्षभरापासून जे खड्डे तसेच आहेत ते आजही तसेच आहेत. परंतु गणपती येण्याच्या अगोदर जे 12 करोड रुपयाचे टेंडर काढलेले होते की पॅचवर्कच्या माध्यमातून हे खड्डे बुजवण्यात येतील, परंतु आजही मीरा भाईंदर शहरामध्ये असंख्याच्या ठिकाणी भरपूर मोठे मोठे खड्डे आहेत. आम्ही स्वतः रात्री जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा पाऊस असल्यामुळे ते त्या खड्ड्यांचा आम्हाला वेध सुद्धा घेता येत नाही, त्यामुळे पडता पडता 2-3 वेळा स्वतः माझ्या बाबतीत असं झालं. त्यामुळे आता आम्ही गेल्या 2 दिवसापासून एक संकल्पना चालू केली की जे पण भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील ते रिकामे आता नाही त्यावा, एक फोटो आपल्या प्रभागामध्ये जो खड्डा असेल त्याचा एक फोटो काढावा, त्यांनी घेऊन यावं आणि इथून मंडळातर्फे त्यांना 25 रुपये त्याचे दिले जातील. प्रत्येक नागरिकाने 4 फोटो जमा करायचे, जर नगरसेवक घेऊन आले फोटो तर त्याचे 55 रुपये प्रमाणे त्यांना पैसे दिले जातील. परंतु त्यांना अनलिमिटेड आहे, त्यांना 4 निर्बंध दिले नाहीत, ते कितीही फोटो देऊ शकतात. प्लस इकडे जे 2 आमदार आहेत खासदार आहेत यांनी जर फोटो या ठिकाणी आणले तर प्रत्येक फोटो मागे त्यांना 5,000 रुपये दिले जातील असं आम्ही एक संकल्पना ठेवलेली आहे. आणि ह्या सर्व माध्यमातून फक्त आम्हाला एवढं सांगायचं आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये आज देखील खड्ड्यांमध्येच पूर्ण हे मीरा भाईंदर शहर आहे. त्यामुळे अभिमानाचा गर्व असल्याच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी विकासाच्या गोष्टी तर करूच नये आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त हा संदेश पोहोचावा असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही स्पर्धा मी ठेवलेली आहे. ताज्या व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा.